विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। टाकळी मिया ग्रामसभेत महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ RPIच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा। टाकळी मिया ग्रामसभेत महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राहुरी पोलीस ठाण्यावर RPI जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्यावर सोमवार दिनांक 7 मार्च रोजी मोर्चा काढण्यात आला। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मागील काही दिवसांमध्ये राहुरी तालुक्यामध्ये सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या काही घटना आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये त्याचे होणारे विपरीत परिणाम याबाबतीत वेळीच पावले उचलली जावीत, सामाजिक सलोखा आणि शांतता नांदावी, यामध्ये प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे। राहुरी तालुक्यामधील टाकळी मिया गावामध्ये शिवस्मारकावरून झालेला प्रकार आणि विनाकारण वादाचा प्रसंग तसेच त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही समाजविघातक शक्ती करत असल्याचे दिसून आले आहे। झालेल्या घटनेमध्ये एका महिलेला मारहाण झाली असून तिचा अवमान झाला आहे। संबंधित महिला पदाधिकारी यांनी झालेल्या प्रकाराबाबत वास्तविक घडलेला प्रसंग आणि झालेली मारहाण याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तो खरा आहे की खोटा आहे हे न्यायदेवता ठरलेलंच, मात्र महिलेला अवमानित केल्यानंतर तिच्यात पतीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करत मोर्चा आयोजित करून मोर्चामध्ये संबंधित महिलेबाबत अनेक अवमानकारक शब्दांचा वापर प्रशासनाच्या समोर करून महिलेचा अपमान करण्यात आला आहे। हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता संबंधित महिला पदाधिकारी यांना न्याय मिळावा तसेच संबंधित महिलेच्या पतीवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधित महिलेला व तिच्या पतीला पोलीस संरक्षण मिळावे असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी RPI जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, भीमा बागुल, राहुरी शहराध्यक्ष सचिन साळवे, रितेश एडके, दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, आशिष शेळके, बाळासाहेब गायकवाड, अजय साळवे, रमेश गायकवाड, सागर भोसले, सुशील धायजे, अमित काळे, कुमार भिंगारे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, विकी पंडित, मयूर कदम आदी उपस्थित होते। राहुरी तालुका प्रतिनिधी आशिष संसारे। पोर्ट ऑफ इंडिया तसेच आमचे जय भीम मित्र मंडळ आणि इतर ज्या सामाजिक संघटना असतील त्यांनी हा जो मोर्चा आयोजित केला होता, या मोर्चाच्या प्रमुख मागण्या जो आमच्या महिला तालुका अध्यक्ष आहे स्नेहताई सांगळे यांना जी मारहाण झाली आणि मारहाण होऊन त्यांच्या पतीवर जो दरोड्याचा खोटा गुन्हा लुटमारीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो त्वरित मागे घ्यावा आणि ज्यांनी कुणी हा खोटा गुन्हा दाखल केला असेल त्यांच्यावर 209 माधवी कलम 209 211 182 कायदेशीर कारवाई व्हावी, कारण पोलीस तपासामध्ये हा जर गुन्हा खोटा निघाला असेल तर जो कुणी या खोटा गुन्हा दाखल केला असेल त्याला याचं शासन व्हावं, हीच प्रामुख्याने या मोर्चाची मागणी होती। आणि जे ग्रामसभेमध्ये सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल व्हावेत हीच आमची RPI मागणी आहे। आज आम्ही RPIच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चा घेण्यामध्ये आज आमचा आला होता आणि आमच्या मोर्चा प्रमुख मागण्या अशा होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचा जो विषय आहे तो पुतळा त्या ठिकाणी झाला पाहिजे, अतिशय मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। आमच्या माता भगिनी त्या पुतळ्याला बिलकुल विरोध केला नव्हता, पण तिथे जर चुकीचा तुम्ही मेसेज टाकला का शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने विरोध केला, तो विरोध तिने केला आहे आणि तो विरोध बिलकुल ती कधी करणार पण नाही। म्हणजे त्याचबरोबर बाबासाहेबाचा, अण्णा भाऊचा आणि माता फुलेंचा पण पुतळा झाला पाहिजे, ही तिची प्रमुख मागणी होती। आणि या घटनेमध्ये यांची तुतुमय उंचीला मारहाण झाली, त्या मारहाणचा निषेध करण्यासाठी त्या नवऱ्याला संध्याकाळी येऊन त्या नवऱ्याचा चुकीचा गुन्हा दाखल केला, या सगळ्या घटना निषेध करण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा केला होता। आणि या मोर्चाला आमच्या सर्व जात धर्माचे लोक, सर्व झेंडे आमचे भगवे
आमचे निळे, आमचे हिरवे, पिवळे, लाल सर्व झेंडे घेऊन आम्ही आलो होतो. हा मोर्चा फक्त आणि फक्त बहुजनाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मोर्चा होता. आणि खऱ्या अर्थानं आमच्या मोर्चाला इथल्या प्रश्नांना न्याय द्यावा आणि आमच्या महिलेला पण त्या गावामध्ये संरक्षण द्यावं, जेणेकरून त्या गावामध्ये पुन्हा असं वातावरण होणार नाही अशी आम्ही या मोर्चाच्या मदतीने मागणी केली. प्रतिवादी लोकांनी आम्हाला नाकारलं होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून त्या ग्रामसभेमध्ये जो ठराव झाला त्या ठरावाला ताईंनी त्या ठिकाणी अनुमोदन दिलं. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा विनंती करतो, जे कार्यकर्ते आवडते कार्यकर्ते भरपूर आहेत, कारण सगळे आपले साहित्यिक विचारवंत आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आता प्रत्येक प्रत्येकाने दोन दोनच्या लाईनी करून घ्या. ना भूत ना भविष्य, आपले काय संस्कार हे आपण त्यांना दाखवून घेऊ सगळ्या जातीवाद्याचा. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रतिवादी लोकांनी आम्हाला नाकारलं होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.